हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर तुम्ही म्हणाल हे काय आहे आणि हे काय चाललेलं आहे, तर हा माझा टेरेस आहे इथला आणि मी सध्या नवीन रुटीन चालू केलाय. म्हणजे घरी थोडीशी एक्सरसाइज करत होती पण आता नाही, आता मी थोडस टेरेस वरती जाते सकाळी. कारण जे फुकट मिळतं ना त्याची आपण खरंच किंमत केली पाहिजे. आणि सगळ्यात मोठा जो स्रोत आहे तो म्हणजे सूर्यप्रकाश. माझा पाय सध्या खूप दुखत होता, लेफ्ट पाय. तर मागच्या वेळी जेव्हा मी डॉक्टरकडे गेले होते ना, तेव्हा ते मला म्हणाले होते की सूर्यप्रकाश रोज थोडा तरी आपल्या अंगावर पडला पाहिजे. कुठलंही सकाळी दुपारी संध्याकाळी कुठलंही ऊन तुम्हाला लागलं पाहिजे. मी सध्या घरीच राहते, दिवसभर घरात कोंडलेलं असतो, तर त्याच्यामुळे ऊन आपल्याला मिळतच नाही. त्यामुळे आपण किती आर्टिफिशियल ज्या गोळ्या खातो अँटीबायोटिक्स वगैरे, तर त्याने आपलं शरीर आणखीन जास्त त्रासदायक होतं. तर त्याच्यासाठी सकाळी 5 मिनिटं का होईना पण सूर्यप्रकाश थोडासा मिळणं खूप जरुरी आहे. आणि जेव्हा मोकळ्या हवेत जातो ना, एक वेगळीच मोकळी आणि खूप फ्रेश वाटतं मला. काय माहिती, तर मी आता सध्या तरी चालूच केलंय. सकाळी जरा जाते मस्त, थोडा वेळ थोडस असं स्ट्रेचिंग करते, एक्सरसाइज. इकडचे तिकडचे आजूबाजूचे कोण ना कोण लोक उभे असतात ना, ते बघत असतात की हिचं काय चाललंय. पण जाऊ दे, गोळी मारा त्यांना, आपण आपलं काम करायचं मस्त. काय करायचं, एक्सरसाइज वगैरे मी करते. आणि असं ना, ही प्रोसेस मला खूप आवडते त्याच्यामध्ये, की श्वास घ्यायचा, म्हणजे जे प्राणायाम आपण म्हणतो ते तर योगाचा तो म्हणजे प्रकार आहे. तो तर नंतर बसूनही करते मी, पण अशा प्रकारे ना मी मोकळ्या हवेत असं एक श्वास घेते आणि श्वास सोडते. इतकं इतकं भारी फील होतं ना, तुम्ही कधी करून बघा ही गोष्ट. म्हणजे खरंच आहे की जे निसर्गाने, निसर्ग जी गोष्ट आपल्याला देऊ शकतो ना, ती कोणच नाही देऊ शकत. इतकं म्हणजे मनातून जे पण विचार चाललेले असतात ते 5-10 मिनिटं असे मस्त पूर्ण साईडला जातात सगळे, आणि एक वेगळ्याच कनेक्शन मध्ये जातो आपण निसर्गाच्या. तुम्ही जितक्या निसर्गाच्या जवळ जाल ना, तितका निसर्ग तुमच्या जवळ येईल. आणि तुम्ही खरंच एक जो म्हणतात ना की मोकळा श्वास, तो मोकळा श्वास तुम्ही घ्यायला शिकाल. रोजची जी एवढी धावपळ असते, दगदग असते, स्ट्रेस असतं, 1000 गोष्टी डोक्यात चालू असतात, त्याच्यामधून हा एक मोकळा श्वास ना खूप 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 तुम्हाला छान असं रिलीफ देऊन जाईल. माझ्या इथे घरात कुठल्याच खिडकीत व्यवस्थित असं ऊन येत नाही, तर त्याच्यामुळे मला ऑप्शन नाही आहे. मला इथे टेरेसवरच जावं लागतं थोडा वेळ, आणि बघा थोडा वेळ असा टाइमपास करते. कोण असं करतं मला सांगा कमेंटमध्ये नक्की, की कोणाला असं आवडतं की खाली काय चाललंय, लोक काय करतायत, कोण पळतंय, कोण शाळेत जात आहे, कोण भाजीचं दुकान लावतंय, कोण बाईकवरून चाललंय, कोण रिक्षा पकडतंय, असं सगळं काय काय म्हणजे ऑब्झर्व करायला ना कधी कधी मला खूप आवडतं, मस्त वाटतं. तर झाला, चला आता टाइमपास झाला माझा करून. आता चालली मी घरी. घरी गेल्यावर खूप सारे कामं पडलेत अजून. तर घरी गेल्या गेल्या सुरुवात होते ती म्हणजे माझी, की हे सगळं पूस पास करायची सुरुवात होते सगळी. तर हे जे ऊन मी घेतलंय ना, हे सकाळचं लवकरचं ऊन घ्यायचं, म्हणजे 8:30 आसपासचं जे ऊन येतं आता, कारण त्याच्यानंतर 9:30-9:30 नंतरचं ऊन एकदम कडक पडतं, त्रास होतो त्याच्याने सुद्धा. तर म्हणून लवकरचं ऊन घ्यायचं, असं मस्त कोवळं ऊन घ्यायचं. आणि बघा असं पुसून घेते. हे पुसताना ना आता मला सध्या एक खूप भारी टेक्निक मिळाली, ती म्हणजे पाण्यामध्ये फक्त खडामीठ टाका, फक्त खडामीठ, बाकी काहीच टाकू नका. म्हणजे कुठलंही लिक्विड म्हणा, काही म्हणा, काहीच टाकू नका. आणि त्याच्याने पुसा. बघा तुम्ही, एकूण एक धूळ तर निघतेच निघते, तुमच्या कपड्याला सुद्धा काही राहणार नाही. आणि म्हणजे 2-in-1 काम करतं ते. एक तर तुमची धूळ पण साफ करते, दुसरी तर तुमच्या घरातली जी पण नेगेटिव्हिटी असते ती निघून जाते. तर खूप आपलं म्हणजे एकदम स्वच्छ दिसतं सगळं. म्हणजे खरंच ना, की नैसर्गिक गोष्टींमध्ये मध्ये जी ताकद आहे ना, ती आर्टिफिशियल गोष्टींमध्ये नाही मिळू शकत. तर करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की खरंच म्हणजे मी जे सांगते ते त्यात तथ्य आहे का. तर असं मी छान पुसते सगळं व्यवस्थित. सकाळी सकाळी मस्त स्वामींची गाणी लावते किंवा कृष्णाची धून लावते. फ्लूट म्हणजे जी बासरी वाजवतात ना, ती ऐकायला पण खूप सुंदर वाटतं सकाळी सकाळी. असं म्हणजे एकदम फ्रेश वाटतं मस्त. आणि स्वामींची गाणी लागली तर मग तर काय खरं नाही, म्हणजे ऐकता ऐकता बोलता बोलता माझं सगळं काम चालू असतं. म्हणजे एकटं बिलकुल वाटत नाही कुठले काम करताना, किंवा कंटाळा येत नाही. एक साईडला मस्त आपलं आपलं म्हणजे आपल्या तोंडाने नामस्मरण होत असतं आणि दुसऱ्या साईडने आपले काम होत असतात.
नाही तर रोजची तीच कामं असतात, तेच जर अटाळ काम आपण असंच करत राहिलो ना, तर ते ना काम धड होत ना आपली मनस्थिती चांगली राहत. मग आपल्याला असं वाटतं अरे यार रोज हेच काम करायचंय. पण अशा प्रकारे तुम्ही थोडस स्वतःला असं मस्त म्हणजे स्वतःला बूस्ट करा, स्वतःला थोडस असं पॉझिटिव्ह ठेवा, असं सकाळी सकाळी छान असं ऐका. तुम्ही घरामध्ये असं सगळं लावाल ना सकाळी सकाळी, तर आपोआप बाकीच्यांच्या सुद्धा कानावरती पडतं आणि त्यांना सुद्धा ते ऐकायची सवय लागते. आता मी निशाच्या बाबतीत ऑब्झर्व करते ना, तर ती आता स्वतःहूनच लावते, म्हणजे सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी ती घरी असते ना, तर ती स्वतःहूनच स्वामींचं लावते, म्हणजे आपसुकच सगळ्यांना ती सवय लागते त्या गोष्टींची. तर म्हणून सवय लागायला थोडा वेळ लागतो, पण चांगल्या सवयी लागल्या लावल्याच पाहिजेत, आणि त्या खरंच खूप कामात येतात. घरामध्ये सगळ्यांना त्या उपयोगी पडतात. घरातलं एकंदर जे वातावरण असतं ते छान असं फ्रेश होऊन जातं मस्त. हे सगळं रोजचं पुसपासचं काम तर माझं असतं सगळं पुसल्याशिवाय घरात फ्रेश वाटत नाही. खूप धूळ येते, रोज पुसलं ना तरी तुम्ही रोज बघा खिडक्या वगैरे अशा तुमच्या ओपन असतील ना, तर खूप धूळ येते घरामध्ये आणि ती चांगली पण वाटत नाही. कोणी अचानक जरी आपल्या घरी आलं किंवा आपल्याला स्वतःला बघायला सुद्धा ते समोर धूळ दिसली ना, तर ते बरं वाटत नाही. तर म्हणून पहिले सगळं स्वच्छ केलं, त्यानंतर झाली आपली रोजची देवपूजा. तर बघा आज मी असं सुंदर छान सजवलं होतं मस्त छान, मला गुलाबाचे फुलं मिळाले होते, गुलाबाच्या पाकळ्या केल्या त्याच्या आणि खूप छान सजवलं, खूप मस्त वाटत होतं मला पण. खूप म्हणजे देवपूजा अशी छान झाली ना की मन असं प्रसन्न होऊन जातं. आपले स्वामी महाराज बघा किती छान वाटतात. स्वामींचा जो हा शेला आहे ना, बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं, तर हा मी साडीपासून बनवलेला आहे. जे गोव्याचे मागचे व्हिडिओज आहेत ना त्याच्यामध्ये बघा मी दाखवलंय की साडीपासून हा कसा बनवला होता. स्वामींच्या मागचं जे आसन आहे मोरपिसाचं ते सुद्धा मी घरीच बनवलंय, त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे. बरेच जण खूप म्हणजे नवीन नवीन असतील सबस्क्रायबर्स, पण आधीचे व्हिडिओज बघा की त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. तर चला आज मी बनवणार आहे पुलाव. जसं काल म्हणजे निष्ठाने सांगितलं होतं मला पुलावच खायचं आहे, तर म्हटलं चला पुलाव बनवूया. तर पुलावसाठी बघा जे बिर्याणी राईस असतो म्हणजे बिर्याणी राईस नाही सॉरी बासमती राईस असतो ना, तो मी भिजवून ठेवलाय. त्यानंतर कांदा लसूण आणि तेजपत्ता घेतला आणि बघा या भाज्या मी मागवल्या होत्या, कटिंग भाज्या आल्या होत्या मस्त. तर फटाफट राईस होऊन जातो. तर आता मस्त याच्यामध्ये तेल घालते पहिले. तेल घातल्यानंतर तेल थोडस कधीही कुठलीही फोडणी करताना तेल थोडस छान तापू द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे पण तुम्ही घालताना ते घाला. त्याच्यामुळे जी फोडणी असते ना ती एकदम परफेक्ट बसते आणि आपल्या पदार्थाला त्याची चव खूप छान येते. तर आता मी तेजपत्ता घालते. जेव्हा पण तुम्ही बिर्याणी बनवता, पुलाव बनवता किंवा नॉर्मल खिचडी जरी बनवताना तेजपत्ता टाका, खूप छान म्हणजे ओव्हरऑल भाताला ना खूप छान असा सुगंध येतो मस्त. तर आता मी थोडस जिरं टाकलं याच्यामध्ये. त्यानंतर लसूण जो बारीक चिरून घेतला होता तो यामध्ये घातला. टिफिनला द्यायला सुद्धा मुलांना खूप बेस्ट आहे हा राईस. याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या तुम्ही ऍड करू शकता. तर आता ह्याच्यामध्ये हा पुलाव आहे म्हणून मी याच्यामध्ये तिखट घालणार नाहीये, तिखटाने त्याची चवच बदलून जाईल पूर्ण. तर याच्यामध्ये मिरच्या घातल्यात मी, म्हणजे भाताला थोडासा तरी तिखटपणा आला पाहिजे म्हणून याच्यात मिरच्या घातल्या. पुलाव भाताचं एक खूप चांगलं बेनिफिट मी तुम्हाला म्हणेन, ते म्हणजे की तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता. मुलं शक्यतो ज्या भाज्या अशाच खात नाहीत भाजीमध्ये, त्या भाज्या तुम्ही पुलाव मध्ये घालू शकता. तर आता याच्यामध्ये मी कांदा उभा चिरून घेतला होता आणि तो मी यामध्ये घातलाय. कारण उभा चिरलेला कांदा ना म्हणजे भातामध्ये जसा मिक्स होईल ना तो कांदा, तर भाताची अशी एक वेगळी छान अशी चव येईल मस्त. तर आता ही जी फोडणी दिली आहे ही फोडणी छान हलवून घ्यायची व्यवस्थित आणि कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असं मस्त भाजून घ्यायचा. त्यानंतर आता गॅस थोडासा मी कमी केला आणि आता याच्यामध्ये मसाले घालणार आहे. मसाले काही जास्त नाही घालायचे याच्यामध्ये, हळद घालते आणि थोडासा गरम मसाला. याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही अख्खा गरम मसाला सुद्धा घालू शकता, त्याचा पण फ्लेवर खूप छान येतो. जेव्हा आधी तुम्ही सुरुवातीला जेव्हा जिरं घातलं होतं ना, तर त्याच वेळेला तुम्हाला ते अख्खे गरम मसाले घालायचे, त्याने त्याचा फ्लेवर खूप छान येतो. तर आता या भाज्यामध्ये मी घालते मेन मेनच भाज्या होत्या याच्यामध्ये, वाटाणा, फ्लावर, बटाटा, परत गाजर आहे, बीन्स आहेत. नॉर्मली पुलावला ह्या भाज्याच घातल्या जातात. जर तुम्हाला आणखीन काय आवडत असेल तुम्ही याच्यामध्ये छान तोंडली मिक्स करू शकता
किंवा आणखीन बऱ्याच भाज्यात कोणी कोणी ब्रोकली कोणाला आवडतं खायला, म्हणजे डाएट वाईज पण तुम्ही ज्या भाज्या खाता ना त्या पण तुम्ही पुलाव मध्ये मिक्स करून घालू शकता. तर आता बघा, भाज्यांना मी थोडस एक झाकण ठेवलं 2 मिनिटं आणि थोडस एक वाफ काढली, म्हणजे शिजू दिल्या थोड्याशा. कारण कधी कधी काय होतं ना, राईस आपला म्हणजे भात लवकर शिजून जातो आणि भाज्या कच्च्या राहतात, तर म्हणून भाज्यांना थोडस शिजून घेतलं. त्यानंतर भात जो होता म्हणजे जे तांदूळ होते ते आपण भिजत टाकले होते, तर त्याच्यामुळे ते छान फुलतात मस्त. तर हा बासमती राईस घेतला होता मी. जेवढा जुना तांदूळ असेल ना तेवढं तुम्हाला पाणी कमी घालावं लागेल. सगळ्यात महत्वाचं असतं जेवणाच्या बाबतीत ते म्हणजे प्रमाण. जर तुमचं प्रमाण व्यवस्थित झालं ना तर तुमची जी म्हणजे जो पदार्थ आहे किंवा जी रेसिपी आहे ती खूप छान व्यवस्थित परफेक्ट बनते. तर आता बघा ह्याच्यामध्ये मी पाणी कसं घालायचं की जेवढा आपला पदार्थ बुडेल ना तेवढं पाणी घालायचं कधी, म्हणजे ह्या माझा अंदाज आहे. आता मी एक कडकडीत पाणी जे गरम केलं होतं ना ते ह्यामध्ये घातलं आणि छानपैकी आता याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची. कारण काय होतं, आपण डायरेक्ट जर कुकरचं झाकण लावलं, आता पहिले मी याच्यामध्ये मीठ घातलं, मिठाशिवाय तर काहीच नाही, सगळं केलेलं व्यर्थ होऊन जाईल, तर म्हणून मीठ घातलं. आणि त्यानंतर आता ह्याला उकळी येऊन देते. तर उकळी काय येऊन द्यायची, कारण आपण डायरेक्ट जर झाकण लावलं ना तर बऱ्याचदा असं काय होतं की भाज्या वगैरे वरतीच थर जमा होतो आणि भात आपला सगळं असंच खाली राहतो. तर म्हणून जर उकळी काढली ना तर भाजी भात सगळं असं व्यवस्थित मिक्स होतं छान आणि एकजीव होतं मस्त. तर बघा आता उकळी आली ह्याला छानपैकी. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर काय करते की आता ह्या स्टेजला थोडी कोथिंबीर टाकते आणि नंतर थोडी कोथिंबीर टाकते. त्यामुळे काय होतं ना, कोथिंबीरचा जो एक छान असा अरोमा आणि जो असा फ्लेवर आहे ना तो आपल्या भातात असा मस्त उतरतो एकदम. आणि बघा बासमती राईस तुम्ही बघत असाल थोडा थोडा असा शिजलेला दिसतोय. तर आता मस्त झाकण लावायचं आणि ह्याला मी काढणार आहे मस्त अशा तीन शिट्ट्या काढणार आहेत मी ह्याला. आणि जास्त शिट्ट्या नाही काढायच्या, कारण आपला भात ऑलरेडी भिजलेला आहे तांदूळ, तर त्यामुळे लवकर शिजेल तो. खूप जास्त शिजवलं तर तो एकदम असा म्हणजे गिळगिळीत होऊन जातो भात कधी कधी. तर आपला पुलाव म्हणा, बिर्याणी म्हणा, खिचडी म्हणा, अशी छान अशी लुसलुशीत झाली पाहिजे, तर ती भारी लागते. बघा भात किती मोकळा झालाय छान आणि खूप मस्त झाला होता पुलाव. खरं सांगते, तुम्ही नक्की करून बघा, मला तुम्ही नक्की सांगाल कमेंटमध्ये की ताई खरंच खूप छान झाला होता. तर चला आता मी पुलाव सर्व करते. तर बघा पुलावचं तुम्हाला टेक्स्चर दिसत असेल कसं होतंय. पण एक बासमती राईसच्या बाबतीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती म्हणजे की रेग्युलर बासमती राईस खाऊ नका, कारण त्याच्यामुळे ऍसिडिटीचं प्रमाण जास्त वाढतं. तर आता मस्त ह्याच्यावर कोथिंबीर भुरभुरूया आणि छान पैकी अशा आपल्या पुलावचा मस्त असा आस्वाद घ्या. तर आता माझे बरेचसे सगळे कामं झाले, देवपूजा झाली आहे, आता संध्याकाळ झाली आहे. आज म्हणजे दिवसभरात जेवढं जसं जसं होतं थोडं थोडं काय तर तसं तसं मी शूट करते, बराचसा वेळ जातो त्याच्यामध्ये. तर एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली होती, ती म्हणजे माझ्या सासूबाईंनी म्हणजे यांच्या आईंनी आम्हाला ॲनिव्हर्सरीला ना एक खूप छान गिफ्ट दिलं होतं. आणि खरंच म्हणजे माझ्या डोक्यातच नाही राहिलं ते. ॲक्च्युली मी ते पाऊच ठेवलं आतमध्ये ठेवलं देवाच्या सामानामध्ये, म्हटलं हरवायला नको किंवा काय, तर म्हणून मी आतमध्ये ठेवलं आणि नंतर मला लक्षातच नाही राहिलं. तर आज मी जेव्हा ते सगळं सामान लावत होते देवाचं, तर तेव्हा मला त्यांनी आधीच आणून दिलं होतं त्या दिवशी, म्हणून लक्षात नाही राहिलं ॲक्च्युली. पण त्यांनी खूप छान गिफ्ट आणले, मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला पण सगळ्यांना खूप आवडेल असं गिफ्ट आणले त्यांनी. तर त्यांनी काय आणलंय बघा, त्यांनी आणलं आहे असं सुंदर असा स्वामींसाठी तांब्या आणलाय. आणि त्याच्यासोबत जो छोटासा आपला लोटा असतो ना, तांब्या आणि लोटा, ते आणलंय त्यांनी. चांदीचं आहे बघा, असं खूप सुंदर तांब्या आणि लोटा आणलाय त्यांनी, खूप छान आहे. चांदीचा आहे हा, माझ्याकडे ऑलरेडी पितळेचा नाही, तो तांब्याचा आहे. आणि हा छान त्यांनी चांदीचा आणून दिलाय, खूप मस्त आणलाय. आणि त्या नेहमी असं काही ना काही छान आणतात. माझ्याकडे ज्या लक्ष्मीदेवीची आणि गणपती बाप्पाची पण चांदीची मूर्ती आहे, ती पण त्यांनीच मला एक म्हणजे एक एक वेळ करून अशी आणून दिली, जी मी तिजोरीमध्ये ठेवते, पूजेमध्ये नाही ठेवत. पूजेमध्ये माझ्या दुसऱ्या मंदिरामध्ये दुसऱ्या असतात. तर खूप सुंदर आहे. आई थँक्यू सो मच, तेव्हा पण मी आईंना बोलली होती, आता पण थँक्यू बोलते जर ते व्हिडिओ बघत असतील तर. अशा खूप छान आहेत, म्हणजे आपल्याला उपयोगी पडतील आणि आपल्याला
लाईफ टाईम लक्षात राहतील अशा गोष्टी आहेत. जे हाच फरक आहे ना की माझी आई पण जेव्हा होती ना तेव्हा ती पण अशाच काय ना काय, म्हणजे मी तर म्हणेन की माझ्या देवपूजेच्या आधीच्या जेवढ्याही वस्तू आहेत ना त्या सगळ्या आईने दिलेल्या आहेत. म्हणजे तिला मला तेव्हा असं वाटायचं हे काय करायचं हे सगळं, एवढ्या कशाला या गोष्टी आणून देते काय काय, ते मोठे टोप म्हणा किंवा असं खूप 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 किचनमधलं तर बरंचसं सामान, म्हणजे भांडी जे आहेत ना ती सगळी आईने बरीचशी दिलेली आहेत. म्हणजे जेव्हा भाऊबीज असायची, रक्षाबंधन असायची, तर ती काय करायची, मला जे पाहिजे ते ती घेऊन ठेवायची. तर असं असायचं आमच्याकडे, तर असं करून आईने बरीचशी भांडी दिली आहेत. तर ते आता ती सगळी भांडी पण बघितली तरी तिची आठवण येते. तर असं असतं, म्हणजे आई ती शेवटी आईच असते. जी कविता मी त्या दिवशीच्या व्लॉगमध्ये तुम्हाला ऐकवली होती, तर खरंच वाटतं तसं की घरी गेल्यानंतर ती जी मेन व्यक्ती आहे ना ती जेव्हा दिसत नाही ना डोळ्यासमोर, तर तेव्हा खूप घरात एकदम म्हणजे असं शांत शांत वाटतं वातावरण. खरंच आहे, घरातली मेन व्यक्ती ही घरातली स्त्रीच असते आणि आईच असते, त्याच्यामुळेच घराला घर पण येतं. तर ते तर मी तिला तर मी कधीच आयुष्यात म्हणजे विसरूच नाही शकत ती गोष्ट तशी आहे. पण आईंनी मला खूप छान गिफ्ट दिलं आहे बघा, आम्हाला खूप मस्त आहे. हे मी रोजच्या वापरायला नाही काढणार, हे जेव्हा मी काही स्पेशल पूजा वगैरे असतात ना तर तेव्हा मी हे पूजेमध्ये ठेवणार आहे. चांदीचं खूप सुंदर दिलं आहे त्यांनी, मस्त आहे. तर हे दाखवायचं राहिलेलं तुम्हाला. आणि आता माझं रुटीन शेड्यूल असंच काही ना काही चालू असतो. आता मी जेवणाची तयारी करते संध्याकाळची, आता देवपूजा वाचन मध्ये सगळं झालंय, त्याच्यानंतर मी जेवणाची तयारी करते. बऱ्याच वेळा तुम्ही मला म्हटलं होतं की ताई तुझा टाईम पण दाखव, तर टाईम असं ॲज सच असं फिक्स नसतो की ह्या टायमिंगलाच मी हे करते, कारण बऱ्याचशा गोष्टी असतात, कधी एडिटिंग असतं, कधी कोणी आलं गेलं किंवा काय, निष्ठाचा आता अभ्यास असतो, तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, तर त्याच्यामुळे टायमिंग असा फिक्स नसतो. पण हा एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की थोडासा टाइम मॅनेज करून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागतात. जर आपण असंच फक्त रटाळसारखं करत राहिलो ना तर मग ती कामं जी आपल्याला पटकन होऊन जातात तर ती खूप लांबवली जातात कधी कधी, आणि आपला वेळ पूर्ण त्याच्यामध्ये जातो. आपण बाहेर आपल्याला कुठे फिरायला जायला वेळ मिळत नाही किंवा कुणाकडे जायला वेळ मिळत नाही, असं बऱ्याचशा गोष्टी. आता सध्या तर माझं शेड्यूल असंच झालेलं आहे की खरंच कुठेच जायला वेळ मिळत नाही बाहेर, आणि थोडंसं का होईना बाहेर पडलं पाहिजे, थोडंसं बाहेरच्या वातावरणात गेलं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे, कोणाशी दोन शब्द बोलले पाहिजे, तर आपलं मन पण मोकळं होतं आणि जरा आपण आतून जरा फ्रेश होतो बाहेर पडल्यानंतर. तर जेव्हा हे आता शनिवार रविवार घरी असतात ना तेव्हाच मला थोडंसं बाहेर फिरायला मिळतं, नाहीतर मग घरामध्येच दिवसभर चालू असतं, म्हणजे शूट करा, एडिट करा, त्याच्यामध्येच अर्ध्यापेक्षा जास्त दिवस जातो आणि बाकी आपली घरातली कामं तर सगळी असतातच. तर असं सगळं शेड्यूल चालू असतं आणि दिवस खरंच कुठे जात आहेत मला खरंच कळत नाही आहे की वर्ष चालू झालं नवीन, 2 महिने संपले, 3रा महिना चालू झाला, म्हणजे कधी किती फटाफट फटाफट दिवस जात आहेत कळतच नाही आहे. तर म्हणून जे पण दिवस आहेत ना खूप छान मस्त आनंदाने जगा सगळ्यांनी, जे पण काही टेन्शन्स असतील काय असतील तर ते बाजूला ठेवा आणि जे तुम्हाला करायचं आहे तुमच्या आयुष्यात, जसं मी आता माझ्या एक एक ज्या इच्छा आहेत, माझ्या ज्या बकेट लिस्ट इच्छा आहेत सगळ्या, तर पहिले मी खूप विचार करायची की जाऊ दे आता काय गेलं अर्ध आयुष्य, आता काय करायचं आहे ते. पण असं नसतं, अर्ध म्हणजे जोपर्यंत आपण आहोत ना तोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. वय कुठल्याच गोष्टीसाठी वयाची कसलीच मर्यादा नसते, तुम्ही कुठल्याही वयामध्ये कुठलीही गोष्ट करू शकता, फक्त तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं असतं. तर म्हणून ज्या ज्या इच्छा राहिल्यात ना तुम्ही नक्की ट्राय करा, तेवढ्या लेवलला नाही 100% नाही पण थोड्या लेवलला का होईना तुम्ही नक्कीच करू शकता, तुम्हाला आतून त्या गोष्टींचं समाधान वाटेल. आणि फक्त चाललंय आयुष्य म्हणून चालू द्यायचं असं करण्यापेक्षा आयुष्यात जे रंग आहेत ना ते तुम्ही स्वतःच भरू शकता. तर म्हणून आयुष्य म्हणजे फक्त दिवस चालले चालू द्यायचं आणि मग नंतर दिवसांना कोसत राहायचं की काय आता चाललंय आपलं आयुष्य, आता जाऊ दे जसं चाललंय तसं चाललंय, जसं आपण म्हणतो पेपर आला खिडकीतून दरवाजातून आला आणि खिडकीतून गेला, तसंच नेहमी बरेच जण असं आयुष्याच्या बाबतीत पण म्हणत असतात की आला तो दिवस ढकलायचा, असं म्हणजे ऐकते मी बऱ्याच जणांकडून. तर तसं कशाला ढकलायचा, छान मस्त आनंदाने जगा
जसं तुम्हाला काय काय नवीन नवीन सुचतं, काय काय नवीन नवीन करत राहा, तुमच्यामधलं लहान मूल जे आहे ते जागृत ठेवा, काहीतरी मजा मस्ती सगळं सगळं करा आयुष्यामध्ये, देवपूजा करा, सगळ्या गोष्टी करा. पण एक एक गोष्ट मी तुम्हाला आणखीन सांगते की तुमच्या आयुष्यात जे पण काही प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा जे पण तुम्हाला काही वाटतंय ना, तर ते सगळ्यांसोबत कधी शेअर करू नका जास्त. कारण आजकाल असं वातावरण आहे ना की त्या प्रत्येक गोष्टीचं भांडवल केलं जातं, तिथे तुम्हाला सोल्युशन खूप कमी वेळा मिळेल. खूप कमी असे जेन्युइन लोक असतील की ते तुमचा प्रॉब्लेम समजून घेतील आणि तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. तर जे पण तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ना ते तुम्ही देवाला सांगा, ते नक्कीच त्याच्यातून तुम्हाला पुढे जाण्यासाठी, बाहेर येण्यासाठी नक्कीच मार्ग दाखवतील. कारण आपण एकाला सांगायला जातो पण ते प्रॉब्लेम्स अजून सगळीकडे पसरत जातात आणि मग त्याचं आपल्यालाच टेन्शन होतं पुढे जाऊन. तर अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत छान गप्पा मारते, काय छान शेअर करते, मला पण आवडतं. आणि माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, ताई आहेत, काकी आहेत, मावशी आहेत, आजी आहेत, त्यांना सगळ्यांना आवडतं असं छान बोललेलं, तर म्हणून थोडंसं तुमच्यासोबत आज गप्पा मारल्या. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, सॉरी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.